मैं डॉक्टर नीलेश किंगे, मैं इंटरवेंशन न्यूरोलॉजिस्ट है, एग्जाम ब्रेन हॉस्पिटल जळगाव येथे मी संचालक आहे। 17 नोव्हेंबर हा जागतिक अपस्मार दिवस म्हणजे वर्ल्ड इपिलेप्सी डे किंवा पर्पल डे असं म्हणतात, हा आहे। इपिलेप्सी किंवा फीट अपस्मार या रोगाबद्दल अजून जानकारी अवेअरनेस होण्यासंदर्भात हा दिवस साजरा केला जातो। आता अपस्मार किंवा फीट्स म्हणजे अचानक अकडी येऊन बेहोश होणे, हातपाय कापणे, डोळे वरती फिरवणे, मेंदू तोंडातून झाग येणे, पेस येणे आणि बेहोश होणे अशा साधारणतः प्रकार असतात। तरी इपिलेप्सीचे किंवा अपस्माराचे वेगवेगळे प्रकार असतात, वेगवेगळे कारणही त्याला कारणीभूत असतात। साधारणतः मेंदूचे इन्फेक्शन, मेंदूला ऑक्सिजनच्या अभावामुळे होणारे आजार, मेंदूला मार लागल्यामुळे होणारे आजार, काही जेनेटिक कारण आणि बरेचसे कारण इडिओपॅथिक असतात ज्यामध्ये कोणते कारणही नसते, तरी अशा पेशंटला फिटचा आजार होऊ शकतो। युजली फिट्स मध्ये मेंदूच्या करंट मध्ये गडबडीमुळे होतो आणि मेंदू मध्ये 2 मिलियन सर्किट्स असतात। साधारण केव्हा कोणालाही फिटचा आजार होऊ शकतो आणि फिट झाल्यामुळे पेशंटला काही बाहेरी शक्तीचा ताबा घेतला किंवा हा काही स्टिग्मा नसून हा एक आजार आहे, मेंदूच्या करंटमुळे होणारा आजार आहे। योग्य ती मार्गदर्शन ट्रीटमेंट घेतल्यास यापासून आपल्याला रोकथाम करता येते, यापासून बरे पण होता येते। वेगवेगळे मिसअंडरस्टँडिंग आहे, जसं मी सांगितलं बाहेर देवी आली किंवा बाहेरच्या भूतानी बाधा झाली, भूत बाधा झाली असं काही वाटून घेण्याचं कारण नाही। हा मेंदूचा आजार असून योग्य ती मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट घेतल्यास यावर आपण विजय मिळवू शकतो। तरी केअर गिव्हर्स किंवा जे काळजी घेतात अशा रुग्णांची, किंवा जे आई वडील, पॅरेंट, घरातले लोक, यांनी काळजी घ्यायची की योग्य ती सल्ला मार्गदर्शन डॉक्टरांचं घ्यायचं, औषधी वेळेवर द्यायच्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्या कमी करून बंद करायच्या, जेणेकरून या आजारातून आपल्याला मुक्तता भेटता येते। तरी मी या नॅशनल इपिलेप्सी डे किंवा जागतिक अपस्मार दिवसाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की फिटच्या आधारावर आपण विजय मिळवू शकतो, योग्य मार्गदर्शन ट्रीटमेंट घेतल्यास आपण त्याच्यावर कंट्रोल साधू शकतो। धन्यवाद।